हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आंबा पेढा बनवणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी आंब्याचा रस आणि पाव वाटी साखर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। आंब्याच्या पल्पचा रंग बदलेपर्यंत चटका देऊन घ्यायचा आहे। आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। एकदा आंब्याचा कलर बदलला की मग गॅस बंद करून टाकायचा आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तूप, 1/2 कपापेक्षा थोडंसं कमी दूध, 1 आल्यानंतर त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालून ते मिश्रण एकजीव करून घ्यायचे। मिश्रण कोरडं वाटत असेल तर वरून थोडंसं दूध घालायचं। हे सगळं करत असताना गॅस कंटिन्यू मंद आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर खाली बूड लागायची शक्यता असते। तयार आंब्याचा पल्प या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ओशटपणा येण्यासाठी वरून 1/2 कप साय घालायची आहे आणि मिश्रण कंटिन्यू मिक्स करत राहायचं। कंटिन्यू मिक्स करून गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। मिश्रण कंटिन्यू हललं नाही तर गुठळ्या तशाच राहतील। मिश्रण एकत्र गोळा होईपर्यंत परतायचं आहे। मिश्रण मिळून येईपर्यंतच परतायचं आहे। जास्ती वेळ परतलं तर ते मिश्रण घट्ट होऊ शकतं। पोळपाट आणि वाटीला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण चिटकू नये। मिश्रण पोळपाटावर काढून घ्यायचं आहे आणि वाटीने पसरवून घ्यायचं आहे। मिश्रणाची जाडी पेढ्याच्या हिशोबाने ठेवायची आहे। पसरवलेले मिश्रण कोमट असेपर्यंतच त्याचे पेढे पाडून घ्यायचे आहे। एका लहान टोपणाने किंवा वाटीने पेढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, किंवा तुम्ही हाताने सुद्धा पेढ्याचे गोळे बनवू शकता।
आपल्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सनी गार्निश करायचं. आपले आंबा पेढे रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. करून पहा, आवडल्यास कळवा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका.